दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. साताऱ्यामधून शशिकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव आघाडीवर आहे. धैर्यशील मोहिते पाटील जे भाजपसोबत आहेत पण त्यांना तिकीट दिलं नाही म्हणून ते नाराज आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगलेल्या आहेत आणि त्यांना माढ्यातून उमेदवारी मिळणार असल्याचीही माहिती समोर येते. त्यामुळे आता अधिकृत घोषणा नेमकी कधी होते ते बघावं लागेल आणि आज जी घोषणा होणार आहे त्यामध्ये उर्वरित सर्वच जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार घोषित केले जातात का तेही बघावं लागणार आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.